पनवेल तालुक्यातील कोरोनाचे सावड हे दिवसेंदिवस गडद होत चालला आहे। शनिवारी पनवेल महापालिका हद्दीत 5 तर ग्रामीण भागात 2 असे एकूण 7 कोरोना बाधित रुग्ण सापडलेत। यामध्ये कामोठ्यातील 2 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याची दुःखद घटना घडली आहे। हे रुग्ण आधीपासूनच वेगवेगळ्या आजारांनी ग्रासले होते, मात्र आज तब्बल 8 कोरोना बाधित रुग्णांनी या महामारीवर मात करत ठणठणीत बरे झालेत। कामोठेमध्ये आजही सर्वाधिक रुग्ण सापडले असून परिस्थिती चिंताजनक असताना कामोठ्यातील 5 कोरोना बाधित रुग्णांनी कोरोनावर यश मिळवल्यानं काहीशी आशादायक माहिती समोर आली आहे। खारघर सेक्टर 12 सूर्योदय सोसायटी येथील 43 वर्षीय महिला, कामोठे सेक्टर 9 क्षीरसागर सोसायटी येथील 45 वर्षीय व्यक्ती, खारघर सेक्टर 11 फ्रेंड सोसायटी येथील 36 वर्षीय एक व्यक्ती, कामोठे सेक्टर 18 तिरुपती एन्क्लेव येथील 44 वर्षीय व्यक्ती, कळंबोली कुबेर पॅलेस सेक्टर 10 येथील 37 वर्षीय व्यक्ती हे कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत। तर कामोठे सेक्टर 34 मानसरोवर कॉम्प्लेक्स येथील 39 वर्षीय एक महिला कोरोना बाधित सापडली असून 4 मे रोजी गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल झाली होती। सदर महिलेचे शुक्रवारी रात्री दुःखद निधन झालंय। तर कामोठे सेक्टर 11 आशियान कॉम्प्लेक्स येथील 57 वर्षीय एक व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आलेली होती। ही व्यक्ती कॅन्सरच्या आजारानं ग्रस्त होती। आज रोजी त्यांचं दुःखद निधन झालंय। तर ग्रामीण भागातील उसरली खुर्द निळकंठ विश्व फेज 2 येथील 36 वर्षीय व्यक्तीला कोरोना झाल्याचं स्पष्ट झालंय। सदर व्यक्ती केईएम हॉस्पिटल येथील स्टाफ नर्स या पदावर कार्यरत आहे। कामाच्या ठिकाणी संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे। विचुंबे येथील ज्ञानेश्वर माऊली सोसायटीतील 60 वर्षीय व्यक्तीला कोरोना झालाय। सदर व्यक्तीच्या कॉन्टॅक्ट ट्रेसिंगची माहिती जमा करण्याचं काम सुरू असल्याचं प्रांताधिकारी दत्तात्रय नवले यांनी सांगितलंय। ग्रामीण भागातील आज आकडा पाहता काही प्रमाणात दिलासा देणारा आहे। आज नव्याने 5 रुग्णांची नोंद झाली असून आजपर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या 143। याचबरोबर आनंदाची बाब म्हणजे आज एकूण 8 रुग्णांना पूर्णपणे बरं होऊन घरी जाण्याची परवानगी मिळालेली आहे। त्यामुळे आजपर्यंतच्या एकूण पूर्ण बरे झालेल्या रुग्णांची संख्या आहे 49। पनवेल महानगरपालिका हद्दीमध्ये थायरोकेअर ही संस्था स्वॅब तपासणीचं काम करत होती। या तपासणीमध्ये बऱ्याच जणांकडून सदोष असण्याबाबत अहवाल लवकर मिळत नसल्याबाबत तक्रारी प्राप्त झाल्या। त्यामुळं थायरोकेअरला आम्ही पत्र देऊन पनवेल महानगरपालिका हद्दीमध्ये आपण स्वॅब टेस्टिंग करू नका अशा प्रकारचे निर्देश दिलेले आहेत। त्यामुळं नागरिकांनाही माझी विनंती आहे की आपण या लॅबऐवजी अन्य पर्यायांचा विचार केला पाहिजे। पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट।